नमस्कार, आज आपण बनवणार आहे सोयाबीन चिल्ली। त्यासाठी मी सोयाबीन घेतलेले आहेत, गरम मसाला आहे, सफेद तिळे, थोडं मिरची पावडर, चिली सॉस, सोया सॉस, केचप, पातीचा कांदा घेतला आहे इथं, आणि पात पण घेतलेले, कोबी घेतलाय, शिमला मिरची घेतली आहे कट करून, दोन मिरची घ्यायची आहे। तर कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मक्याचं पीठ घेतलंय, थोडंसं पाणी टाकून घेतलंय मक्याच्या पिठामध्ये। तर स्टार्ट करूया आपण, तांदळाचं पीठ घ्यायचं आपल्याला, मक्याचं पीठ घेतलंय, त्यानंतर मिरची पावडर घ्यायची, गरम मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार, पाणी टाकून मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया। आलेलं आहे आपण पीठ वगैरे घेतलेलं, थोडासा फूड कलर टाकूया, त्यानंतर वापस मिक्स करून घेऊया। असं झालं पाहिजे पीठ, बघू शकतो। त्यानंतर आपण सोयाबीन बॉईल करून त्याचं पाणी पिळून घेतलेलं आहे, बघू शकतो आपण। यात टाकायचे आता, हे मिक्स करून घेऊया चांगलं, सगळं याला लागलं पाहिजे व्यवस्थित। सर्व लागलं पाहिजे वाड्यांना व्यवस्थित, आता व्यवस्थित लागलेलं आहे। चला आपण दुसरी तयारी करू। अशा वड्या त्यात सोडू या एक,
पण कढई ठेवलेली आहे, त्यात थोडासा लसूण टाकून घेऊया. नॉर्मल थोडंसं तेल वापरायचं. दोन मिरच्या, पातीचा कांदा टाकायचा. शिमला मिरची टाकायची. नंतर कांद्याचे भात टाकायचे. केसर टाकायचं. सोया सॉस टाकायचं. आपण त्यानंतर थोडा ग्रीन सॉस टाकायचा. रेड चिली सॉस पण टाकायचं तुम्हाला. पाण्यात घोळलेलं कॉर्नफ्लोअर टाकायचं. त्यानंतर आपले सोयाबीन तळलेले टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया. आता आपण मिक्स करून झालेलं आहे बघू शकतो. आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता आपण सर्व करूया. गरम गरम सोयाबीन चिली रेडी आहे. आता आपण याच्यात थोडेसे तीळ टाकून घेऊया. बघू शकतो आपण सोयाबीन चिली. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.